नमस्कार. आयच्या डिबेटात तुमकां सगळ्यांक येवकार. आनी आयचो आमचो विशय इंट्रस्टींग आसा की जेन्ना आमी लोकसभा इलेक्शनाचें वारें व्हांवपाक लागलो म्हणटात, दोन अलायन्सीस एकमेका मुखार उबी आसा म्हणटात, प्रस्न येता की रिजनल पक्षांचो रोल ह्या इलेक्शनाक कितें आसतलो, कितलो म्हत्वाचो आसतलो, एन्ड वीथ सेम रेफरन्स गोंया भितर कितें परिस्थिती आसतली. हे दोन अलायन्सां पुरतें मर्यादीत उरतले काय बाकीचे जे रिजनल पक्ष आसा जांकां आमी नॉन अलायन्ड रिजनल पक्ष म्हणपाक शकतात, तांची प्री पोल आणि घडये पोस्ट पोल भूमिका किती असतली. चार मानेस्त आसा म्हज्या बरोबर स्टुडिओ भितर. पहिले असतात भारतीय जनता पक्षाचे फुडारी ॲडवोकेट यतीश नायक, स्वागत. दुसरे असतात गोंयातले नामनेचे राजकीय विश्लेषक आणि आदोगाद सिद्धार्थबाब सामंत, वेलकम. तिसरे आमचे बरोबर असतात रेव्होल्युशनरी गोवन्साचे फुडारी अजयबाब खोलकर, अजय वेलकम. आणि एक चौथी असतात काँग्रेसीचे फुडारी प्रदीप नायक, प्रदीपबाब वेलकम. हांव सिद्धार्थ तुमचे कडच्यान सुरवात करता, मागीर राजकीय पक्षां म्हऱ्या वता. जनरली जेन्ना लोकसभा म्हणटा तेन्ना आमी एक प्रश्न येता की दोन मेजर अलायन्सीस जाल्यार लोक रिजनल फोर्सिसा कडेन पळयतले काय कितें. आनी खूब कडेन आमी आज राज्यां भितर अशी परिस्थिती पळयल्या की रिजनल पार्टी स्ट्रोंग आसात, दे कॅन इदर एमर्ज विनर्स ऑर दे कॅन एमर्ज स्प्लिटर्स. तुमी ह्या एकूण सिनारिओ कडेन कशें पळयतात? लोकसभा इतलो बारीक विषय जर धरून पळयलो जर तुम्ही जाल्यार स्मॉलर पार्टीज फ्रँकली डू नॉट हॅव अ वॉयस, दे कॅनॉट परस्यू द अजेंडा ऑर प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द दोज पर्टिक्युलर एरिया दॅट दे स्टँड फॉर. बट क्वेश्चन, इफ इट्स अ लार्जर क्वेश्चन दॅट शूड देर बी रिजनल पार्टीज इन अ कंट्री लायक इंडिया, आन्सर इज एस्टॉनिशिंग येस, देर हॅज टू बी. सी, आमचो देश आसा पळय तो विविध विविध जातीचो, विविध धर्माचो, विविध विविध स्टेट्स आसात पळय तांचो, डोंगराळ भाग आसात, आनी कसले लोक आसा, समीकरणां वेगवेगळीं आसतात. तेन्ना सी, वन नॅशनल पार्टी न्ही कॅनॉट सूट डॅमसेल्व ऑर एकॉमोडेट डॅमसेल्व टू टेक केअर ऑफ एवरीबडी. So therefore these regional parties pertain to particular state, maybe two states, or people speaking one language, or they are based on one caste. Ashe ek ek thaycha thaycha jase jase gavachi jase jase tya stateachi realities asta rachnuk asta tya tya pramane yo regional parties asta, they are best suited to take. Because सी, एक एनी नॅशनल पार्टी, लेट अस नॉट नेम, पण तुम्ही फरक करतात, तुम्ही लोकसभा इलेक्शना भीतर फरक करतात आणि जनरल राजकारणा भीतर फरक करतात. आणि तेच, आणि एक आय विल स्पीक ओनली टू मोर सेंटेन्स, आणि दॅट यू हॅव बीन एबल टू सी इन मेनी, ॲटलीस्ट फॉर लास्ट 25 years, यू सी स्टेट वोट्स पर्टिक्युलर वे फॉर असेंब्ली इलेक्शन. टेक फॉर एक्झाम्पल दिल्ली, 6 महिन्या भितर त्यांनी आम आदमी पार्टीक, दे थॉट आम आदमी पार्टी इज बेस्ट सुटेड ॲट दॅट टाईम, पीपल थॉट इट इन 12-14 अँड देर आफ्टर अगेन, आणि सून देर आफ्टर देर हॅज बीन इलेक्शन अँड ऑल 7 कॉन्स्टिट्युएन्सीस हॅव गॉन टू BJP. वॉट डज दिस सिम्बलाइज इज की रिजनल प्लेयर्स हॅव अ रोल, दे हॅव देअर कॉन्ट्रिब्युशन टू मेक. स्थानिक राजकारणा भितर रिजनल पार्टी लोकसभे भितर स्कोप ना. लोक असे लोक बारिंग सदन स्टेट्स, एक दोन चार जर स्टेट सोडल्यो सदन झाल्या लोक, ॲटलीस्ट आय वूड से बेस्ड ऑन रिझल्ट, बेस्ड ऑन वोटिंग पॅटर्न, की पीपल डोंट ट्रस्ट रिजनल पार्टीज फॉर द पर्पज ऑफ नेशन. स्ट्रेट अवे रेव्होल्युशनरी गोवन्साच्या फुडाऱ्या म्हऱ्या वता. आणि एक प्रॉमिनंट गोंयची अशी रिजनल पार्टी तांचे कडेन आज बऱ्या प्रमाणात वोटशेअर असा. सो अजय बाब, तुमकां ही गजाल पडटा की लोकसभे सारखी इलेक्शन येत तेन्ना तुमचो रोल खूप लिमिटेड हा, विधानसभेक तुमकां बरो वोटशेअर मेळ्ळो बिकॉज इट इज स्टेट लेवल गजाली, लोकसभे भितर तुम्ही तुमची भूमिका कशी पळयता, तुमकां रोल आसा? पहिले म्हणजे ते एक रिजनल पार्टी जेव्हा असता त्यांना ती थोडे थोडे जे कोर व्हॅल्यूज असतात, फॉर एक्झाम्पल स्टेटहूड, आयडेंटिटी, आणि मागीर त्याचं डेव्हलपमेंट. जसं की आम्ही पळता की साऊथान पार्टीज असा, केरळान CPI असा, मग तेलंगण BRS असा, मागीर आंध्र प्रदेश YS, त्यांचे डेव्हलपमेंट इतले 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 करू करून ते पुढे पावले की त्यांचे परफॉर्मन्सही आम्ही पहिले लास्ट असा की लास्ट इलेक्शनात की त्यांना BRS 17 सीट्स मिळले, मग आंध्र प्रदेशात YS 22 मिळले आणि तामिळनाडू 20 मिळले. त्याच आधाराचे आम्ही जेव्हा रेव्होल्युशन
दृष्टिकोन पार्टी जे लास्ट इलेक्शन कंटेस्ट केले टू सेफगार्ड फ्युचर जनरेशन ऑफ गोवा प्रिझर्व आयडेंटिटी कल्चर ते करपाक. आणि जसे आम्ही ज्यांना आम्ही पळता फिगर्स पळता फुडे फुडे इलेक्शन फिगर्स पळता की जेव्हा आम्ही म्हणता की लोकसभेचे इलेक्शन जे अलायन्स असा फॉर एक्झाम्पल एन डी ए असा एन डी एच्या भागात फक्त नॅशनल पार्टी ना बीजेपीत ना ओके आणि जर आता आम्ही म्हणता इंडिया इंडियन म्हणता ते फक्त नॅशनल तिथून काँग्रेस नाही आम आदमी पार्टी त्योच त्योच नॅशनल पार्टीज ना तिथून बाकी सगळं रिजनल पार्टी जे असं हा तुका एक फिगर दिता फॉर एक्झाम्पल टोटल जी सीट्स हा आमची 543 सीट्स असा तिथून बीजेपीन 303 मेळी काँग्रेसीक मेळी 52 आणि टी एम सी जे आम्ही म्हणतो 3 नॅशनल पार्टीज मेजर म्हणतात 22 मेळ बाकीची जे 166 सीट्स असा त्यो तुम्ही पळवून गेल्या तिथून सगळ्यो रिजनल पार्टीज असा चडश्यो आणि तिथून एक तुम्ही आणि बायफरकट करता जे बीजेपीचे एन डी अलायन्स हा तिथून ऑलमोस्ट 52 सीट्स हा ज्यो त्यो रिजनल पार्टीज मेळा आणि यू पी एकूय 34 सीट्स मेळा आणि आदर जे स्टेट्स असा आदर जे म्हणजे जे अलायन्सांना ज्यो पार्टी त्यांना त्यो 80 सीट्स हा विच इज मेजर विच इज सबस्टेन्शियल आमकां तरी दिसता. सो जेन्ना आम्ही म्हणता कन्क्लूड करता जेन्ना आम्ही म्हणता की एन डी ए असा ना इंडिया असा जे इलेक्शन जाता ते बीजेपी वर्सीस काँग्रेस जायना असं जायना की विदाऊट रिजनल पार्टीज एन डी ए असू नाजाल्या इंडिया असू इज इनकम्प्लीट. सो हे कित्याक जाता बिकॉज ऑफ रिजनल पार्टी सदांच रिजनल पार्टी शिवाय ह्यो मेजर अलायन्सीस सुद्धा इनकम्प्लीट असा. बरोबर बरोबर. प्रदीप बाब तुम्ही एक स्तंभ जाऊन असत एज फार एज द पॉलिटिकल पोल्स आर कन्सर्न. तांचो मुद्दो हा की तुमची अलायन्सीस ती मागीर व्हडली इंडिया अलायन्स असू नाल्या एन डी ए असू रिजनल फोर्सा शिवाय ती इनकम्प्लीट. पण तुमचो सारखो पक्ष या रिजनल फोर्सिसा कडेन कसं पळयता? एक फॅक्ट आम्ही ॲक्सेप्ट करपाक जाय की वी आर ऑलमोस्ट अ सब कॉन्टिनेंट आणि वी आर मल्टी लिंग्विस्टीक मल्टी रेशियल मल्टी कल्चरल आणि अनेक धर्माचे मिळून हो देश झाला. आणि एक फॅक्ट वी हॅव टू ॲक्सेप्ट डॅट वॅन जेन्ना स्टेट्स फॉर्मेशन झाले त्या वेळार स्टेट्स आर फॉर्म्ड क्लिअरली ऑन लिंग्विस्टीक बेजीस. सो लँग्वेज आणि कल्चर हाजो संबंध असा. सो देअरफॉर 70 वर्सां पयलीं जेन्ना हे अश्यो स्टेट्स फॉर्म झाल्यो तेन्ना इट वॉज ऑब्वियस दॅट रिजनलिजम वूड कम इन टू पिक्चर. आतां त्या वेळार रिजनल पार्टीजची सुरवात थोड्या वेळ लेट झाली. नॅशनल पार्टीज आशिल्ली आमची काँग्रेस आणि इतर आशिल्ल्यो. सो आतां सिनारिओ कितें झाला की रिजनल पार्टी स्पेशली इन साऊथ रिजनल पार्टीज आर व्हेरी स्ट्रॉंग देर. द गव्हर्नन्स सिस्टम इज व्हेरी क्लिअर. स्टेट्स आर सपोज टू बी लुकिंग आफ्टर देमसेल्फ अँड इट सिन्स इट इज अ मल्टी पार्टी डेमोक्रसी स्टेट्स ॲट द स्टेट लेवल आर ऑब्विसली फ्री टू गव्हर्न ऑर अटेम्प्ट टू गव्हर्न ॲट द स्टेट लेवल. हे आम्ही ॲक्सेप्ट करतात. बट अ युनियन गव्हर्नमेंट इज अ युनियन ऑफ स्टेट्स. इट हॅज डिफरंट सब्जेक्ट्स टू टॅकल आणि इट लुक्स आफ्टर द कंट्री एज अ होल. अशा वेळार एखादी स्ट्रॉंग पार्टी सेंट्रलाक रूल करप हे माझ्या दृष्टीन आणि आमच्या पार्टीच्या दृष्टीन नेसेसरी दिसता. तुम्ही किती म्हणतात रिजनल पार्टीक लोकसभेच्या इलेक्शनाक स्कोप कमी असा असे म्हणना हो. रिजनल पार्टीचे अस्तित्व सगळ्या राज्यांनी जे असा ते आम्ही नाकारिनात. त्यांची ताकदही आम्ही नाकारिनात. बट द फॅक्ट रिमेन्स दॅट वेन इट कम्स टू युनियन गव्हर्नमेंट वॉट रोल अ रिजनल पार्टी कॅन प्ले. रिजनल पार्टी कॅनॉट गेट सबस्टेन्शियल नंबर ऑफ रिक्वायर्ड सीट्स To form a government. Therefore, either they have to fall in line with one of the parties or form a group. आता फॉर्च्युनेटली फॉर अस आमच्या पक्षान जे धोरण धरला तातूर जवळजवळ 38 पार्टी एकत्र आयल्यात. आणि एकंदर जर सगळ्यांची स्ट्रेंथ एकत्रित स्ट्रेंथ जर आम्ही कन्सिडर करीत जाल्यार वी आर ऑप्टिमिस्टीक. तुम्ही म्हणतात की रिजनल पार्टीक स्कोप असा पण लास्टाक मेन इंजिन तुमचे त्या अलायन्सचे ते माहीत आहे इंजिनाचे फाटले डबे. नॉट एक्झॅक्टली. इट इज नॉट द क्वेश्चन ऑफ आम्ही इंजिन आणि वी आर टुगेदर. हा असे म्हणन की वी आर एज अ ग्रुप इंडिया. आता इंडियाचे अलायन्स जे असा ते वी आर एज अ ग्रुप
अवर रिजनल सेंटिमेंट आणि नॅशनल पार्टीज ओके इज क्लब्ड. यतीश बाब, तुम्ही या गजाली कडेन कशें पळयता? कारण तुमच्या पक्षा भितर एक गजाल आशिल्ली की तुमचो पक्षय इतलो वाढला आणि खूपशे रिजनल पार्टी तुमचे कडच्यान पैसही वतात किंवा तुम्ही काही जणां पैस केल्यात, अशा हातूंत भितर तुम्ही या रिजनल सेंटिमेंटाक कशें पळयता? सी यू नो द कॉन्स्टिट्युशन ऑफ आवर कंट्री ओपन्स अप इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट्स. नाव यू सी वी हॅव अ कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क, वी हॅव अ कॉन्स्टिट्युशनल गॅरंटी, वी हॅव अ कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रसी, वी हॅव अ बायकॅमरल सिस्टम ऑफ लेजिस्लेचर, वी हॅव गॉट अ पार्लमेंटरी सिस्टम ऑफ डेमोक्रसी. आणि हातूंत भितर पॉलिटिकल पार्टीजांचे फंक्शनिंग, पॉलिटिकल पार्टीजांचो रोल, पॉलिटिकल पार्टीजांचो स्कोप, ह्यो गोष्टी सगळ्यो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 50 आणि 51 आणि इलेक्शन कमिशनाचे बाकीचे जे रेग्युलेशन्स आणि रुल्स असा ताज्या अंतर्गत फंक्शन जाता. आता हा किद्याक म्हणता, आता एनी नॅशनल पार्टी सुद्धा घे, आता फाल्यां भारतीय जनता पार्टीचे हांव एग्जाम्पल देता. भारतीय जनता पार्टी नॅशनल पार्टी, भारतीय जनता पार्टी गोंयात जी असा ती गोयचे लोक कंप्रायज करता, गोयचे लोक ताचो किदें म्हणटा ते गोवन पीपल आर अ पार्ट ऑफ द भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश. सो देअरफॉर द सेंटिमेंट, द रिजनल सेंटिमेंट इज वेल विदीन द भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश ऑल्सो. बिकॉज अल्टिमेटली कशें आसा, नॅशनल पार्टी जरी आमची आसली जाल्यार लोकल लेवलाचेर लोकल इश्यूज, लोकल लोक, लोकल लिडरशीप तशे तरेन पक्ष काम करता. हांव आतां हें किद्याक म्हणटा, जेन्ना आमी पॉलिटिक्साच्या संदर्भांत पळयता तेन्ना आमी खंयचोच विशय ओवर स्टेट करूंक जायना. आतां थोड्या स्टेटींनी रिजनल पार्टीज डॉमिनंट आसा हें आमी पळयता, खुबशा स्टेटींनी रिजनल पार्टीजांचें डॉमिनन्स देविल्लें आसा. तें किद्याक देंवलां तीं कारणां सगळ्यांक खबर आसा. थोड्या स्टेटींनी रिजनल पार्टीज म्हणटा त्यो अस्तित्वांत जरी आयल्यो थोड्यो त्यो टेक ऑफूच जावना. सो प्रत्येक स्टेटीन वेगवेगळे फॅक्टर आसा, पूण अशें म्हणप की नॅशनल पार्टींक रिजनल सेंटिमेंट कळना ना जाल्यार रिजनल पार्टींकूच रिजनल सेंटिमेंट कळटा ही चूक. तुम्ही म्हणतात की नॅशनल पार्टीचो सुद्धा जो एक रिजनल सेटअप असता ताका रिजनल सेंटिमेंटच असता. हांव आमच्या पक्षा बद्दल उलोवंक सोदता की आणि शकता की भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश जो असा, आम्ही नॅशनल पार्टी जरी म्हणजे भारतीय जनता पार्टी इज अ नॅशनल पार्टी आणि गोय प्रदेश ताजो एक रिजनल सेटअपचो सेंटिमेंट ऑर रिजनलच असा. ऍब्सोल्युटली भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश इज सेन्सिटिव्ह टू दी रिजनल ऍस्पिरेशन्स ऑफ द पीपल ऑफ गोवा आणि सेन्सिटिव्ह टू दी किती म्हणतात ते गोवन इश्यूज. सिद्धार्थ, एक प्रश्न दिसता या चर्चेतल्यान की एक क्लियर आता भीतर नॉर्थ आणि साऊथ दोन सेटअप आमकां दिश्टी पडटा त्या देशातले. एक नॉर्थाक, जसं तुम्ही नॉर्थाक वयर वतात तसे द कॉन्टेस्ट इज बेसिकली बिटवीन टू नॅशनल पार्टीज. तुम्ही जसे साऊथाक येऊ लागतात तसे द कॉन्टेस्ट इज बिट द रिजनल फोर्स वर्सीस प्रोबेबली अ नॅशनल पार्टी ऑर अनदर रिजनल पार्टी, असे दोन्ही मॉडेल. वो नॉर्थ आणि साऊथ डिवाइड आज तुमकां क्लियर दिश्टी पडटा बिफोर वी कम टू गोवा सिनारियो. वॉट आय वील टेल यू, दोन तीन पॉईंट आता तातूंत तथ्य असा. इट्स नॉट दॅट द नॅशनल पार्टी डज नॉट अंडरस्टँड द सेंटिमेंट्स ऑफ अ पर्टिक्युलर स्टेट, बट प्रॉब्लेम कितें जाता, नाव यू टेक फॉर एग्जाम्पल स्पेशल स्टेटस टू गोवा. नाव कॅन अ नॅशनल पार्टी कॅनवास इट? हाव दे वील जस्टिफाय नॉट गिविंग स्पेशल स्टेटस टू से गुजरात ऑर से नॉर्थ इंडियन स्टेट्स ऑर से बिमारू स्टेट्स? सो हो प्रॉब्लम जाता. सी पॉलिसीच्या दृष्टीतल्यान हो प्रॉब्लम जाता बिकॉज सी वॉट हॅपन, ज्या पद्दतीन एक गोयची पार्टी स्पेशल स्टेटसा खातीर सेंटरा कडेन झगडपाक शकता, आतां मेळटले ना मेळटले ह्यो गोश्ट वेगळी, बट ज्या पद्दतीन आपलो पॉयंट दवरपाक शकता तितलो नॅशनल पार्टी दवरपाक शकची ना. कित्याक सांग, दे हॅव टू हॅव देअर प्रेझन्स एट डिफरंट डिफरंट स्टेट्स आनी डिफरंट डिफरंट स्टेट्सांच्यो आसतल्यो. सो दे वील हॅव टू इदर गीव इट टू एवरीबडी. नाव इफ दे गीव इट टू एवरीबडी देन देर इज नथिंग लायक स्पेशल. पॉलिसी लेवलाचेर युनिफॉर्मिटी येता नॅशनल पार्टी भितर. करेक्ट, जे घडये आनी जर ना आयले तर रिजनल सेंटिमेंट घडये तुगेलें लिपपाक शकता. येस येस, अनदर पॉयंट वीच यू मेड वॉज
in northern north part of south, yeah. North and south. See, yeah. If you ask me, south also had Congress at almost every state. आता ती गेल्या पण त्यांचे इट इज बिकॉज ऑफ बॅड गव्हर्नन्स बॅड परफॉर्मन्स इट हॅज गॉन नॉट बिकॉज दे पीपल ऑफ आई मीन साऊथ इंडिया थॉट दॅट नो वी विल थ्रो अवे बोथ द पार्टीज अँड इलेक्ट ओनली रिजनल पार्टीज ऑर समथिंग नो रिपीटेडली दीज पीपल बंगालचे तुम्ही उदाहरण घ्या पहिले 25-30 वर्षा कोणाचे गव्हर्नमेंट असं सिद्धार्थ शंकर रे म्हणून या जातलं आज खरं असा काँग्रेस नाही एनी स्टेट यू तमिळनाडू तुम्ही म्हणता राईज ऑफ रिजनल पार्टी असा इट इज नॉट बिकॉज ऑफ रिजनल परफॉर्मन्स इट इज बिकॉज ऑफ परफॉर्मन्स ऑफ नॅशनल पार्टी ओके अजय तुमको हा मुद्दा पडता कारण त्यांचं एक यतीश बाबाचा आर्ग्युमेंट आहे की रिजनल पार्टी नॅशनल पार्टीचे रिजनल युनिट जे असतात त्या रिजनल सेंटिमेंटच असतं नाही का म्हणतात म्हाका तरी दिसना की गोयचे बीजेपीक रिजनल सेंटिमेंट्स आसा कित्याक जे पद्दतीन जे आमी म्हणटा की डबल इंजीन सरकार आमी आमचे एनवायरमेंट लूज करता आमी आमची आयडेंटिटी लूज करता गोंयान तरी गोंयाची एग्जांपल दिता आमी आमचे कल्चर लूज करता लूज केला आनी ताकाच लागून जे आमी विजन दिल्ले इलेक्शनाक ताकाच लागून आमकां तो इतलो सायजेबल वोट शेअर मेळ्ळो आनी आतां ते ज्वलंत इश्यू घे जे लोकल इश्यूज आहा जे म्हादयचो इश्यू जावं ना जाल्यार एसटी रिजर्वेशनाचे इश्यू जावं ना आतां आमी पळयलां की आतां हालीं 10 दिसांनी आमकां कळलं की कास्ट बेस्ड रिजर्वेशन जाऊ ते सेन्सस जाऊ त्याचेर लोकल इश्यूज जे आम्ही आमची आयडेंटिटी आमचे कल्चर जो आमचा मायग्रंट इन्फ्लक्स तो आता आम्ही आता पळता की सगळे जण त्याच उलयता की गोयकार जे कन्स्ट्रक्शन वाढतले जे मेगा प्रोजेक्ट्स येतले आणि आमची आयडेंटिटी आणि आमचे तो कल्चर असा आणि तो युनिकनेस हा गोयचो तो आणि जे लोकल इश्यूज तो शेणटलो ताका त्याच खातीर म्हाका तरी दिसता की जे नॅशनल पार्टीज आहा हे ते प्रोटेक्ट करपाक फेल झाले आसा आणि हेजे परफेक्ट एग्जाम्पल आम्ही झारखंडाचे तुमकां दिता झारखंडान जे चार लास्ट इयर एक बील पास केल्ले झारखंडी बेज ऑन 1932 खातीयन सर्वे त्याच्यानी लोकल कोण तर डिफाईन केलं लोकल झारखंडी आणि त्यांना सोशल इकॉनॉमिक आणि कल्चरल राईट्स दिले सिमिलर टू आम्ही जे मागताले की आम्ही आमच्या पोगो बिलान मांडलेले की डिफाईन करून गोयकार कोण तो आणि मागे त्याला राईट्स दी सो झारखंड जे एक रिजनल पार्टी जे आपले आणि हे बील पास झाले आणि त्यांच्यानी सिमिलर ते रिझर्वेशन आणि सपोर्टिंग बील सुद्धा त्यांना पास केले सिमिलरली आज जी तेलंगणा गव्हर्नमेंट आहे सगळे बाबतीन ते फॉर एक्झाम्पल त्यांचे इरिगेशन प्रोजेक्ट वर्ल्ड लार्जेस्ट ते इरिगेशन प्रोजेक्ट तिचं तो एक असा मागीर ODF ते नंबर वन असा मागीर बाकीचे इथून ते सगळे इथून ते नंबर वन परफॉर्म करता आणि इश्यूज जे रिजनल इश्यूज असा ताका लागून त्यांना लोक सपोर्ट करता या ऑन दॅट पॉईंट प्रदीप बाब वॉज अ आर्ग्युमेंट असा की नॅशनल पार्टी लास्टाक आता म्हादयचो इश्यू घेयात किंवा एसटी रिझर्वेशनचा इश्यू देयात तुम्ही ते बाकी स्टेटीक हाजो किती परिणाम जातलो केंद्राक किती हे जातले हांगा अशी भूमिका घेतल्या थं किती जातले हे विचार जेव्हा तुम्ही पॉलिसी लेवलाचेर करता त्यांना खूप फावटी तुम्ही नॅशनल पक्ष रिजनल एस्पिरेशन दाबून उडयतात हे तुमकां पडटा काय पडना दोन गोष्टी असतात हांगा एक प्रामुख्यान वी हॅव टू एक्सेप्ट द फॅक्ट की सोसायटीज आर ऑलवेज इन टू कन्फ्लिक्ट मे बी एट रिजनल लेवल ऑर स्टेट लेवल विद इन द स्टेट or maybe intrastate, the conflicts always persist. Ata conflicts kenna jata generally, especially interstate. Interstate conflicts kenna jata, janna natural resources. Taje judicial, kire manta te, what up judicious, jaucheng, ashi pratyekache apeksha asta. Pratyek state aplya gatulyan kitle chad metle, ye polavap it is very कॉमन आय मीन तातूंत इट्स व्हेरी ऑब्वियस इट इज देर इज नथींग रॉंग आपले स्टेटीक कितले मेळटले हे कोणी आपलो इंट्रस्ट पयलीं पळयतलो सो अशा परिस्थितीन कन्फ्लिक्ट आसूंक शकता वी कॅनॉट डिनाय इट पूण हातूंतल्यान आमच्यो ऑथॉरिटीज आसा एजन्सीज आसा हांच्यांनी एक तातूंतल्यान सुवर्ण मध्य काडून तातूंत बॅलन्स सादप पण तुमकां दिसता एक नॅशनल पार्टी म्हण तुमकां एक एकदां भुमिका घेवप कठीण जाता एक रिजनल इश्यूचे It is a fact. But that does not mean, म्हणून हांवें सुरवातेकूच सांगता की सांगलें वी आर अ सब कॉन्टिनेंट वी आर मल्टिलिंग्विस्टीक मल्टी कितें म्हणटा तें कल्चरल आनी नॉर्थ सायड डिवायडाचे आमी जेन्ना भाशा उलयता तेन्ना वी हॅव टू एक्सेप्ट द फॅक्ट डॅट वी आर मल्टी रेशियल एज वेल सो आय डिसएग्री विथ सामंतबाब एडवोकेट सामंतबाब ताणें सांगलें की काँग्रेस पार्टी साऊथाक उणी पडली खंय तरी परफॉर्मन्साक म्हणून दे आर म्हणजे आम्ही फाटी पडले
इज नॉट ट्रू. रिजनलिजम वयर आयलें आनी हें रिजनलिजम वयर येवपाक प्रामुख्यान जो कल्चरल आनी लिंग्विस्टीक जो इशू आशिल्लो ताका लागून हें सगळें घडलें. तुमी म्हणटा इट इज नथींग टू डू वीथ पर्फॉर्मन्स, इट इज समथींग टू डू वीथ रिजनल एस्पिरेशन. एक्झॅक्टली एक्झॅक्टली एक्झॅक्टली. येता सुद्धा येता म्हणजे यतीश बाब तांचे मुद्दे हा की इवन सिद्धार्थ बाबाचो मुद्दा, अजयाचो मुद्दा की जेन्ना अशे इंटरस्टेट इशू असतात किंवा लार्जर पॉलिसीचे इशू असतात तुम्ही मागीर मातशे हात राखून तुगेली मागीर भुमिका घेतात, वेर एज रिजनल पक्षांक तो हात राखून भुमिका घेवपाची गरज आसना. यू हॅव टू व्ह्यू इट इन इन इट्स नायसिटीज. यू नो कशें आसा, आमची कॉन्स्टिट्युशनल गॅरंटी आणि फ्रेमवर्क जो आसा त्या फ्रेमवर्काच्या अंतर्गत आमची पॉलिटी ही फेडरल आसा. फेडरल म्हणल्यार द स्टेट्स फंक्शन विद इन दर स्कोप ऑफ फंक्शनिंग अँड द सेंट्रल गव्हर्नमेंट फंक्शन्स विद इन द डिफाईन्ड स्कोप ऑफ फंक्शनिंग. आता अशें आसतना तीन लिस्ट्स इन द कॉन्स्टिट्युशन आसा ज्याच्या अंतर्गत पॉलिसी, ॲडमिनिस्ट्रेशन आणि गव्हर्नन्स चालीक लागतं सरकाराच्या वतीन, केंद्र सरकाराच्या वतीन, राज्य सरकाराच्या वतीन. हे तीन लिस्ट म्हणजे स्टेट लिस्ट असा, युनियन लिस्ट असा आणि कॉनकरंट लिस्ट असा. आणि तुम्ही जर पळयत जाल्यार कितलीशीच बेनिफिशियल लेजिस्लेशन सुद्धा ह्या कायद्यांच्या अंतर्गत चालीक लागिल्ले असा. सो देअरफॉर आय कॅन स्पीक फॉर भारतीय जनता पार्टी दॅट भारतीय जनता पार्टी इन रिस्पेक्टिव्ह स्टेट्स हॅज बीन व्हेरी सेन्सिटिव्ह टू द रिजनल ॲस्पिरेशन्स ऑफ द पीपल ऑफ दॅट स्टेट. इन गोवा भारतीय जनता पार्टी इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू द ॲस्पिरेशन्स ऑफ पीपल ऑफ द स्टेट अँड दे डुईंग वॉट एव्हर. बीजेपी गव्हर्नमेंट ऑल्सो इज डुईंग वॉट एव्हर. नॅशनल पार्टी झाल्यान रिजनल ॲस्पिरेशन्सचे अन्याय जायना ना? किद्याक तुका सांगता, किद्याक डबल इंजिन बरे म्हणता तुम्ही ना? पळय लक्षात घे, जेव्हा नॅशनल पार्टी सुद्धा असता, आता आय कॅन टॉक ऑफ बीजेपी ओनली, की बीजेपी सारखी नॅशनल पार्टी स्टेट लेवलाचेर, गोवा प्रदेश लेवलाचेर इज मॅन्ड, इज लेड आणि कार्यकर्ता सगळे गोंयकार, आय मीन गोंयचे लोक. दे नो द सेंटिमेंट ऑफ, आय मीन पार्टी नोज द सेंटिमेंट ऑफ द पीपल ऑफ द स्टेट बिकॉज पीपल ऑफ द स्टेट आर ॲडमिनिस्ट्रेटिंग द स्टेट युनिट, द गव्हर्नमेंट. सो बेसिकली कसे असतं, रिजनल ॲस्पिरेशन नॅशनल पार्टी खबर ना व जनरल स्टेटमेंट असा तो चुकीचो. भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी रिजनल सेंटिमेंट खबर असा, लोकल युनिट तोच घेऊन मुखार वता. बाकीच्या नॅशनल पार्टींचे बाकीच्यांची खबर ना म्हणता. ओके सिद्धार्थ, गोंयाकडेन येऊया. ना गोवा हॅज अ व्हेरी इंटरेस्टिंग हिस्ट्री. आमची सुरवात ही रिजनल पार्टींतल्यान झाली आणि ताजे उपरांत आम्ही आता नॅशनल झाले. आज आमचे कडेन रेव्होल्युशनरी गोवन्स किंवा गोवा फॉरवर्ड किंवा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासारखी रिजनल पार्टी असतात, पण काँग्रेस आणि बीजेपीच्या तुलनेत त्यांचे अस्तित्व जर पहिले जाल्यार गोयच्या जनते भितर तरी एक रिजनल पॉलिटिकल ॲस्पिरेशन असा असे दिसती पडना. तुम्ही ही गजल मान्य करतात आणि आमचं हा शिफ्ट कित्याक झालं फ्रॉम अ रिजनल सेटअप टू नॅशनल सेटअप हा शिफ्ट कित्याक झालं? दॅट यू लुक ॲट इट बिकॉज पर्टिक्युलर पार्टी हॅज ऑक्युपाईड अ स्पेस. वाय डीड रिजनल पार्टी लूज इन द फर्स्ट प्लेस? बॅड परफॉर्मन्स. MGP हॅड बिकेम अ ब्रिडिंग ग्राउंड फॉर गिविंग MLAs टू काँग्रेस. 6-7 लोक त्यांचे सोडून गेले, लोक अक्षरशः विटले त्यांना आणि त्यांना MG लिटरली विदर्डवे. आता ते दोघच जण येतात फक्त किंवा एकटो येतात. सो दॅट बिकॉज ही दॅट ही दॅट मॅन देअर इज गिविंग परफॉर्मन्स म्हणून तो एकटो निवडून येतात. सिमिलर थिंग्स हॅपन अक्रॉस द स्टेट. आता वेन आय सेड, आता मधीच पण त्यांच्यानी एक पॉईंट काढलं पण टू से दॅट नो आय डोंट अग्री दॅट परफॉर्मन्स इज नॉट रिजनलिझम. अरे रिजनल पार्टीज आर देअर एव्हरीवेअर, देन वाय इज BSP नॉट अ रिजनल पार्टी? इज TMC नॉट अ रिजनल पार्टी? इज झारखंड मुक्ती मोर्चा इज नॉट अ रिजनल पार्टी? दे आर एव्हरी मणिपुरान पार्टी आर रिजनल, बट वाय दे आर नॉट डुईंग एज सो वेल? बिकॉज दीज पार्टीज हॅव गिवन गुड गव्हर्नन्स, वेदर इट इज इन राजस्थान, वेदर इट इज इन MP, वेदर इट इज इन UP, पीपल आर हॅपी विथ इट. पीपल आर अल्टिमेटली हू वोट्स? पीपल वोट. गोव्या भीतर तुम्ही किती म्हणतात, आम्ही रिजनल सेंटिमेंट कमी झालं ना म्हणून आम्ही रिजनल पक्षांक विटले? बिकॉज द पार्टी डीड नॉट परफॉर्म. दॅट वाय डीड MGP गो? लेट अस ॲनलाइज वाय डीड MGP गो? बिकॉज दे हॅड ॲब्सोल्युटली नथिंग टू ऑफर टू पीपल.
ते फक्त काय ना लोकांकडे ह्यांचे निवडून निवडून 7-8 फावटी लोकांनी त्यांना बरे 14-13-19 पर्यंत निवडून दिले. व्हॉट हॅव दिस पीपल, 7 जण फुटून गेले, 4 जण फुटून गेले, 3 जण फुटून गेले, हेच काम करताले ते. दॅट वॉज लाईक अ सेव्हिंग अकाउंट. त्यांना जाय त्यांना ते ATM घालून आपले कॅश विड्रॉ करताले काँग्रेस. दिस वॉज लाईक अ सेव्हिंग अकाउंट फॉर काँग्रेस रिटर्न. सो दॅट्स द रिझन MGPI बीजेपी काँग्रेसची विड्रॉ करताय दिसना. दॅट इट्स हॅपनिंग एव्हरीवेअर. काय म्हणता तू, काय I am not supporting one party because this is not a political, this is question is fundamental whether regional party has got any say as far as center elections are concerned. My obvious answer is not much. They may send one or two MPs, but ultimately see Congress, you see the performance of BJP और सेंट्रल एक पार्ट सेंट्रल म्हणजे काँग्रेसीचं MP थंय गेलो. आता तू साऊथचं वाचलो, 6-7 फावटी मिनिस्टर झालो थंय. इन हिज ओन वे ही हॅज बीन एबल टू मेक द डिफरन्स. मी ॲग्री. आता आमचं BJP पण नॉर्थ गोवाचं 3-6 फावटी आता निवडून गेलो, 4-5 फावटी मिनिस्टर झालो. आता त्याच्या पहिलीचे घे गोपाळराव मयेकर गेलो. कॅन यू टेल मी व्हॉट इज हिज कॉन्ट्रीब्युशन एज फार एज व्हॉट प्रोजेक्ट्स ही ब्रॉट हिअर. हा कासार बाप आमचा गेलो. कॅन यू टेल मी हिज कॉन्ट्रीब्युशन आहे लिगसी ऑर कॉन्ट्रीब्युशन. साऊथांनी एक दोन जण गेल्यात. संयोगीता राणी एकदा गेली, त्याच्या पहिलीचं आणि एकदा विजया देवी राणी. व्हॉट इज देअर कॉन्ट्रीब्युशन, व्हॉट हॅव बीन व्हॉट हॅव ब्रॉट टू ॲब्सोल्युटली नथिंग. अजय हो आम्ही गोया भीतर शिफ्ट पहिला की आम्ही एक रिजनल सेटअपात काम करताले, पॉलिटिकल सेटअपात. त्यांच्यानंतर सेटअप नॅशनल झालो. कित्या खातीर झालो आणि आज तुमच्या सारखे पक्षाचे लोकांनी परत ही शिफ्ट कित्याक करची? जो विश्वास तुम्ही पहिला असेल, जे विजन आम्ही दाखवलेले की जे आमची आयडेंटिटी असली ना जाल्यार जी आमचं जे आमचे चडशे राजकारण गोयचे असतात ते जाग्याचेर चलता. जे आमचे आम्ही सांगले की प्रिझर्व जागो कसो प्रिझर्व करपाचे आणि आमचे एनवायरमेंट कसे प्रिझर्व करपाचे ते लोकांक पटले. तोच फुडें घेऊन जे आम्ही आता पळयता की वो जो आम्ही चड खुस तुवें आतां एक्सेप्ट केलें की हो जो सरकार आसा BJP आसा आनी काँग्रेसीचो आसा आनी जे ATM ते शिफ्ट जावूच आसता. सो आमचो स्टँड तोच आसतलो की आमी आमचे जे रिजनल रिजन आसा, आमचे कोर वॅल्यूज आसा, ते केन्नाच कॉम्प्रोमायज करपाचे ना. आनी आमचे जे धोरण आसा की गोंय कशें सुधारपाचें आनी गोंय आमच्या हातीन कशें. हांव तुमकां दोश दिना, बट तुमी एक गजाल मान्य करतात की गोंया भितर आतां ह्यो ज्यो रिजनल पक्ष म्हणून उरल्यात तातूंतले आमदार हे तुगेले फुटून मागीर नॅशनल पक्षां भितर वचून मेळटा न्ही. फाटली विधानसभेक आमी पळयलां, ह्या विधानसभे भितर काँग्रेसीची पळयल्या, पण फाटली विधानसभे भितर रिजनल पक्षातले आमदार लोक निवडून दितात, ते सगळे 2/3 म्हणटा आनी वता आनी BJP जॉईन जातात. हे पळयल्लें आमी. मागीर लोकांक तुमी कित्याक कशें सांगतले आनी पटोवन दितले की एक रिजनल फोर्साचे परत विश्वास दवरा म्हणून? ते दुसऱ्यांच्या पार्टीचे हा कमेंट करूक शकना. कित्याक सांग, ही जी 5-6 वर्षांची आमची वाटचाल आसा, लोकांनी पळयला की कशें आम्ही आमच्या आयडियोलॉजीचेर कॉम्प्रोमायज करना आणि ती आयडियोलॉजीच घेऊन आम्ही फुडें वयतले. आणि जे आमची आयडियोलॉजी आसा ती लोकांक पटलेली आसा, जे आमकां सायजेबल वोट. तुम्ही म्हणतात तुम्ही तुमच्या अजेंडाच्या बळाचे लोकांक सांगता आपली वोटच्यान येयात म्हणून. बरोबर. प्रदीप बाब, साधो प्रश्न की आज तुमचे आमदार ज्या स्पीडीन आणि ज्या सामके इंटेन्सिटीन BJP भितर वतात, तुमकां दिसता गोंया सारख्या राज्या भितर आज काँग्रेसीन फाटली 1-10 वर्सां भितर जें केलें ताका लागून तुमीच एका रिजनल फोर्सा खातीर स्पेस तयार करून दितात? थोडोसो म्हाका फाटीं वचचो पडटलो. एक आमी लक्षांत घेवंक जाय की गोंय सादारण 61 म्हणजे 12-13 वर्सां नंतर लिबरेट झालें देशाच्या कंपेर्ड टू म्हणजे देश. अशा वेळार एक लक्षात घ्या की वी गोयचे जे फॅब्रीक असा ते इट इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट ऑफ द कंट्री. वी हॅव टू ॲक्सेप्ट डॅट. तुम्ही परत एक लक्षात घ्यात की जेव्हा गोय इंडिपेंडंट झाले आणि जी पहिली निवडणूक झाली त्या वेळार देर वॉज नो क्वेश्चन ऑफ एनी नॅशनल पार्टी हियर. देशान काँग्रेसचे सरकार असून सुद्धा गोयच्या लोकांनी दोन्ही रिजनल पार्टीक हांगा इलेक्ट करून दिले, एक MG आणि दुसरी UG. म्हाका हांगा सांगपाचे असा की आज पर्यंत 50 वर्सां झाली तरी पूण द करंट्स आर द सेम. वॉट आय वॉन्ट टू से इज दॅट फक्त लेबलां चेंज जाल्या. जे MG आशिल्ले ताका BJP लेबल लागला आणि जे पण UGDP म्हणजे युनायटेड गोवन्स पार्टी म्हणून जो पण एक करंट आशिल्लो, माइंडसेट असेल, तुमची लेबल लागला, ताका काँग्रेसचे लेबल लागला.
हातूर थोडेशें एडिशन आसा. ह्या इतक्या वर्सान जें इनवर्ड मायग्रेशन जालां आनी आउटवर्ड मायग्रेशन जालां, हे दोनूय मुद्दे आमकां लक्षांत घेवंक जाय. ताका लागून हे रिजनल पार्टीचे जो पळय एक ताकद आशिल्ली ती गेली, इट इज नॉट डेर एनिमोर. आतां वर्च्युली तुमी जस्ट पळयात, एम जी पी म्हणात अथवा आर जी म्हणात अथवा गोवा फॉरवर्ड पार्टी म्हणात, दे आर इंडिव्हिज्युअल ड्रिवन. लेट अस एक्सेप्ट द फॅक्ट, एम जी जी 20 वर्सां पयलीं आशिल्ली, इट इज नो मोर देर, इट इज इंडिव्हिज्युअल ड्रिवन टुडे. गोवा फॉरवर्ड घेयात, इट इज इंडिव्हिज्युअल ड्रिवन. आर जी पी घेयात, इट इज इंडिव्हिज्युअल ड्रिवन. सो देर आर लिमिटेशन्स, प्लीज अंडरस्टँड. आणि ह्या लोकांक दे कॅन बी, तांचो इंटेंट पळयात तुम्ही, दे नो व्हेरी वेल दे कॅनॉट कम टू पॉवर इवन इन द स्टेट बाय देमसेल्फ. सो खंय तरी हे कॉम्प्रोमाइज करपाचे तांचे राजकारण चलता. हांव फक्त त्या खातीर तुम्ही म्हणतात की आयच्या घडयेक तांकां गोंया भितर तरी स्कोप ना, हे तुमचे म्हणणे. एक्झॅक्टली, आणि स्पेशली वेन इट कम्स टू पार्लमेंटरी इलेक्शन, ओके, तांकां स्कोप ना. दे हॅव टू, तांकां जर खरेंच दिसता बरें सरकार येवंक जाय आणि हे राईट विंगर सरकार जर वचपाक जाय जाल्यार रिजनल पार्टीज शूड सपोर्ट इंडिया. ओके, यतीश बाब, दोन प्रश्न. एक, गोयची ही रिजनल टू नॅशनल ही शिफ्ट कित्याक जालीशी दिसता, आणि दुसरे, आयच्या घडयेक आफ्टर दॅट शिफ्ट परत एका रिजनल पक्षा खातीर स्कोप तयार जावपाक शकता काय तुमकां ती शक्यता दिसना? ना, कशें आसा, कित्याक जालें, कशें जालें ही हिस्ट्री सगळी आसा. आणि रिजनल पॉलिटिक्स गोंयान कशी सबसाईड जाली आणि नॅशनल पार्टीजांची पॉलिटिक्स हांगा कशी डॉमिनंट झाली हे सगळ्यांक खबर आसा. सो आय वूड नॉट वॉन्ट टू गो इन टू दॅट हिस्ट्री वीच इज डिबेटेड ओवर एंड ओवर अगेन. पण हांव एक गोष्ट सांगूक सोदतां की ही जी आयची टॉपीक आसा आमची, इट हॅज टू बी व्ह्यूड विथ रिस्पेक्ट टू फॅक्ट्स अँड विजवीज फॅक्ट्स. आतां हांव हें कित्याक म्हणटा की ईच स्टेट जी आसता ताका एक पर्टिक्युलर मॉडेल ऑफ पॉलिटी आसता, आणि त्या संदर्भात गोयात वेगळी मॉडेल ऑफ पॉलिटी असा आणि हेर राज्यांकूय वेगळी मॉडेल ऑफ पॉलिटी असा. हांव कित्याक म्हणतात, थोड्या स्टेटींनी रिजनल पार्टीज अजून डॉमिनंट असा, तर त्या मॉडेल ऑफ पॉलिटिक्स यु नो थंय लोकल गोष्टी थोड्यो वेगळ्यो असा. पण एज फार एज गोवा इज कन्सर्न, एज फार बिकॉज वी आर ऑन द गोवा प्लॅटफॉर्म हियर, हांव एक सांगूक शकता तुका की गोंयचे वोटर खूप मॅच्युअर्ड असा आणि गोयचे वोटरांची जी चितपाची शक्ती असा ती खूप मॅच्युअर्ड, हे त्यांच्या डिसिशनातल्या वोटिंगातल्या दिसती पडटा. आणि म्हणून तू जर पळय जाल्यार बी जे पी हॅज डिलिव्हर्ड एव्हरी टायम. गोंयात आज एका रिजनल फोर्साक स्कोप असा काय ना, तुका नंबरा वयल्यान कळटा न्ही स्कोप असा काय ना. तो असेंब्लीचे जे नंबर असा ते नंबर पळय आणि स्कोप कितलो लोकांनी दिला तो तुका कळटलो, आणि म्हणजे स्कोप असा काय ना तेही कळटा. हांव बीजेपीचे सांगू सोदता की बीजेपी डिलिव्हरी ओरिएंटेड पार्टी, एस्पिरेशन्स आणि मॅनिफेस्टो प्रॉमिसीस डिलिव्हर करता. म्हणून तुम्ही जर पळयत जाल्यार पंचायत लेवल टू ZP लेवल टू असेंब्ली लेवल टू पार्लमेंट लेवल पीपल ब्लेस बीजेपी बिकॉज बीजेपी हॅज ऑलवेज इट इज अबाउट डिलिव्हरी वेदर द एस्पिरेशन इज रिजनल ऑर नॅशनल. कशें आसा, जेन्ना बीजेपी प्रॉमिस करता तेन्ना बीजेपी डिलिव्हर करता. ओके, सो पीपल ब्लेस बीजेपी. हांव इतल्याचेंच थांबता. हे आम्ही सांगिल्ले की लोकसभा इलेक्शनाच्या इन द रन अप टू द इलेक्शन आम्ही हे वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या मुखार येतले. आज हो विषय घेतला आणि एक हे असा की जसे सगळ्यांनी हांगा सांगले की ह्या देशात एक रिजनल सेंटिमेंट असा तो उरपाक जाय, आणि त्याच बरोबर नॅशनल पार्टीन सुद्धा हो रिजनल सेंटिमेंट समजून घेऊन जाय. आणि तातूंतल्यानच जर राजकारण गोयचे असू किंवा देशाच्या मुखार गेले जाल्यार ही जी फेडरल सिस्टम असा ताचे बॅलन्सही उरतले. हांव आज इतल्याचे थांबता. अशे अनेकही डिबेट्स घेऊन आम्ही तुमच्या मुखार येतले. यतीश बाब, सिद्धार्थ बाब, अजय बाब, प्रदीप बाब, थँक्स अ लॉट फॉर पार्टिसिपेटिंग. पवित्रावाद स्टुडंट, नमस्कार. Thank you.